शिवसेनेनं गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे. 50 ते 75 जागा लढवण्याची शिवसेनेनं प्राथमिक तयारी केलेली आहे. आज सायंकाळी 4 वाजता अहमदाबादमध्ये याविषयीची घोषणा होणार आहे. 49 ते 70 जागा शिवसेना गुजरातमध्ये लढवेल यासाठी आता शिवसेनेने तयारी सुरू केलेली आहे अशी माहिती सध्या मिळते आहे. या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची बातमी. दिनेश दुखंडे यांच्याकडून याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. दिनेश, यापूर्वी शिवसेनेची भूमिका गुजरात निवडणुकीबाबतची पूर्णपणे वेगळी होती. आता स्वतःच शिवसेनेने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. काय नेमकी शिवसेनेची रणनीती आहे आणि ती कशी ठरली? दिनेश दुखंडे यांचा फोन कट झालाय. पुन्हा एकदा आपण त्यांना फोन लावायचा प्रयत्न करूया. आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये याबाबतची घोषणा होणार आहे. काँग्रेसला आणि भाजपच्या विरोधकांना आम्ही गुजरातमध्ये मदत करणार नाही असं शिवसेनेनं काही आठवड्यांपूर्वीच म्हटलेलं होतं. आपली भूमिका जाहीर केलेली होती. मात्र त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत शिवसेनेच्या बाबतीमध्ये. आणि आता शिवसेनेने गुजरातमध्ये थेट निवडणुकीच्या रणांगणातच उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. 40 जागा आणि 49 ते 75 जागा अशा प्रकारची रणनीती सध्या शिवसेना आखताना दिसते आहे. आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये याबाबतची घोषणा होणार आहे. साधारण महिन्याभरामध्ये गुजरातच्या निवडणुका आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये गुजरात निवडणुकांना सामोरा जाणार आहे. या ठिकाणी आता वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे. स्वतः अमित शहा काल रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसले. भाजपने आत्तापासूनच घरोघर जाऊन प्रचार करायला सुरुवात केली आहे आणि हे सगळं वातावरण तापायला सुरुवात झाली असतानाच शिवसेनेने आता एक रणनीती आखल्याचं स्पष्ट झालेलं आहे. गुजरात विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत असं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे. 50 ते 75 जागा लढवण्याची प्राथमिक तयारी शिवसेनेनं पूर्ण केली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता अहमदाबादमध्ये याविषयीची घोषणा होणार आहे. आत्तापर्यंत काँग्रेस विरुद्ध भाजप असंच चित्र गुजरात निवडणुकीचं आहे. भाजप आत्तापर्यंत गुजरातमध्ये एकहाती विजय मिळवत आलेले आहे गेल्या 4 निवडणुकांमध्ये. मात्र यावेळी भाजपसमोरचं आव्हान बिकट असेल का अशी सध्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना आता या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे निवडणुकीची गणितं समीकरणं कितपत बदलतात हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. गुजरात निवडणुकीमध्ये शिवसेनेनं उतरण्याचा निर्णय घेतला आहे आणि किमान 40 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. पुन्हा एकदा आपला संपर्क झाला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी. दिनेश, शिवसेनेची काय नेमकी रणनीती दिसते आहे? कुठल्या कारणासाठी शिवसेनेने आता हा निर्णय घेतलेला दिसतो? नक्कीच अमोल, याआधी दोनदा शिवसेनेनं गुजरात विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामध्ये शिवसेनेला काही फारसं यश मिळालेलं नाहीये. पण यंदा शिवसेना गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार का हा एक प्रश्न होता आणि आता याचं उत्तर स्पष्टपणे मिळालेलं आहे. आज सायंकाळी 4 वाजता अहमदाबादमध्ये शिवसेनेची पत्रकार परिषद आहे. पक्षाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई आणि हेमराज शहा हे या पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. आणि जी माहिती अनिल देसाई यांच्याकडून मिळते त्यानुसार 40 जागा शिवसेनेनं नक्की केलेल्या आहेत, पण हा आकडा वाढू शकतो. 50 ते 75 जागांपर्यंत लढण्याची शिवसेनेची प्राथमिक तयारी असल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वीच झी 24 तासनं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची मुलाखत केली होती याच मुद्द्यावर की गुजरात विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार का. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की गुजरात विधानसभेत तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांची किंवा आमच्या पक्षाच्या युनिटची तयारी आहे, पण गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य आहे. अशा वेळेस आम्ही मोदी यांना कुठलाही अपशकुन करण्याच्या मनस्थितीत नक्की आहोत. त्यामुळे आता नेमकं काय घडलेलं आहे, अचानक हा निर्णय का बदलण्यात आला किंवा निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेण्यात आला याचं कारण हे त्या पत्रकार परिषदेतच स्पष्ट होऊ शकेल.
पण इथे थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे. संजय राऊत यांचं असंही एक विधान होतं की जेव्हा दोन पक्षांमध्ये थेट लढत असते अशा वेळेस अनेकदा बाहेरून ही लढत बघण्यात मजा असते आणि त्याचा काय निर्णय येतो यावर पुढची राजकारणाची व्यूहरचना आपल्याला आखता येते. तर आता शिवसेनेनं प्रत्यक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशी असताना कदाचित हिंदुत्ववादी मतं ही जी भाजपशी अनुकूल नाही आहेत किंवा नाराज आहेत अशी मतं शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकतात किंवा त्या दिशेने सरकू शकतात. याचा फायदा भाजपला होईल असाही एक शिवसेनेमध्ये अंदाज होता. पण जर राजकीय विरोधक हा भाजपही असेल देशाच्या राजकारणात, कारण अलीकडच्या काळात आपल्याला भाजप आणि शिवसेनेमधले तीव्र मतभेद पाहायला मिळालेले आहेत, अशा वेळेस मतांची विभागणी न होता दोन पक्षांमध्ये थेट लढत होत असेल आणि थेट काँग्रेसला खूप मोठा विजय मिळेल अशीही शक्यता नाहीये. स्वतः शिवसेनेलाही त्याची खात्री आहे. पण भाजपच्या नेहमीच्या जागांमध्ये जर काही घसरण झाली तर त्याचा एक संदेश देशाच्या राजकारणात जाऊ शकतो आणि गुजरात विधानसभा निवडणूक ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, कारण तिथूनच पुढचं राजकारण दिशा घेणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं जातं, काय पक्षाची भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमोल, धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल. आज संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. गुजरात निवडणुकीमध्ये शिवसेनेने उडी घेतलेली आहे आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. देसाई साहेब, ज्या प्रकारे शिवसेनेने आता ही भूमिका घेतलेली आहे, काय नेमकी शिवसेनेची रणनीती आहे गुजरातमधल्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची? आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना यावर्षी होणाऱ्या या गुजरातच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका इथं आपण लढवत आहोत. अहमदाबादमध्ये सध्या शिवसेनेच्या आमच्या ज्या प्रभारी म्हणजे आमच्या संपर्क प्रमुख राजूलताई आहेत, त्यांच्याबरोबर हेमराज शाहांनी स्वतः इथं आहे आणि गुजरातचे आमचे जे वर्षानुवर्ष इथं कार्यरत राहणारे जे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख पासून गुजरातचे राज्य प्रमुख म्हणून जे कार्य बघतायत, ही सगळी मंडळी इथं आज गुजरातमध्ये आहे. आणि जो आढावा 15 दिवसापूर्वी घेण्यात आला त्यात सादर केलेल्या अहवालाप्रमाणे उद्धवजींनी यास होकार दिला, शिवसेना पक्षप्रमुखांनी होकार दिल्यानंतर आज गुजरातमध्ये चाचपणी होऊन आज दुपारी इथं शिवसेना जाहीर करते की आम्ही या निवडणुकांमध्ये येतो आहोत. आणि एकंदरीत वातावरण इथं चांगलं दिसतंय. राजकीय वातावरण ज्या पद्धतीनं होत आहे, शिवसेनेचं कार्य सुद्धा बऱ्याच वर्षांपासून इथं गुजरातमध्ये आहे आणि सगळ्या गुजरातच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा मान म्हणून उद्धवजींनी हा होकार दिलेला आहे. देसाई साहेब, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने जी भूमिका मांडलेली होती, संजय राऊतांनी अधिकृतपणे Zee24 असं सांगितलेलं होतं की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्य असल्यामुळे आम्हाला तिथे अपशकून करायचं नाही आहे, त्यामुळे आम्ही तिथे निवडणुका लढवणार नाही आणि बाहेर बसून दोघांची लढाई पाहण्यात गंमत असते अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं. अचानक असं काय घडलं गेल्या काही दिवसात की ज्याच्यामुळे शिवसेनेने बरोबर याच्या विरुद्ध भूमिका घेऊन निवडणुका आता लढवायच्या असा निर्णय घेतला? विरुद्ध भूमिका वगैरे नाही, त्याही वेळेला या गोष्टींची चाचपणी होत होती. गुजरातच्या ज्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून सारखं जी विनंती करण्यात येत होती त्या विनंतीनुसार राजूलबेन आमच्या ज्या आहेत त्यांनी आणि बाकी जे पदाधिकारी वगैरे होते यांनी या गोष्टीचा अभ्यास केला की कशा प्रकारचं वातावरण आहे, खरोखर आपण लढण्यासारखी परिस्थिती तिथे त्या ठिकाणी शिवसेने सौराष्ट्रमध्ये किंवा तिथे कच्छमध्ये सुरतमध्ये किंवा सेंट्रल गुजरात वगैरे या भागांमध्ये जे कार्यरत असणारे कार्यकर्ते वर्षानुवर्ष होते त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीनं आपला अहवाल दिला होता आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी नेत्यांबरोबरच केलेल्या, त्यात संजय राऊत सुद्धा होते, आणि त्यानंतरच पुन्हा एकदा असा निर्णय दिलाय की आपण तिथं लढवत आहोत. देसाई साहेब, आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांना तुम्हाला काही विचारायचंय. दिनेश. अनिल भाऊ, जर आपण बघितलं तर याआधी ही गोवा असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल, इथं शिवसेनेनं निवडणुका लढवल्या
याआधी गुजरातमध्येही दोनदा विधानसभा शिवसेनेनं लढवलेली आहे, पण पक्षाला तितकंसं यश मिळत नाही आहे. थेट लढाई ही भाजप आणि काँग्रेस अशी असताना त्याच्यात मतविभागणीचा जर फायदा झाला तर तो कोणाला होईल असं वाटतंय? भाजपला होईल की काँग्रेसला होईल? मतविभागणीसाठीचा किंवा याचा फायदा कुठल्या पक्षाला होईल याकरिता शिवसेना निवडणूक लढवत नाही आहे. शिवसेनेचा बेस हा या राज्यांमध्ये आहे, मग तो गोवा असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या. त्या त्या ठिकाणची जर मतं पाहिली तर काही ठिकाणी चांगली मतं पडली आहेत जिथे जिथे कार्य होत आहे. आणि शेवटी पक्षाचा विस्तार करण्यासाठी, पक्षाचा विचार हा प्रत्येक राज्यामध्ये खोलवर जाण्यासाठी, जसं सामाजिक कार्य असतं त्या पद्धतीनं राजकीय ज्या वेळेला अशा प्रकारच्या निवडणुकांतर्फे ही चाचणी होते त्यावेळेला आपलं चिन्ह, पक्षाचे विचार, पक्षाची आयडियोलॉजी पोहोचवणं प्रत्येक पक्षाचं काम असतं. आणि त्याप्रमाणे शिवसेना सुद्धा तेच करते आणि म्हणून गुजरातमध्ये सुद्धा आम्ही निवडणुका लढवत आहोत. हार्दिक पटेल यांना शिवसेनेचा काही पाठिंबा असेल का? कारण महापालिका निवडणुकीत हार्दिक पटेल हे मातोश्रीवर आले होते, महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला पाठिंबाही व्यक्त केला होता, पण तेच हार्दिक पटेल आता आज गुजरातमध्ये काँग्रेस बरोबर जाताना दिसत आहेत. अशा वेळेस शिवसेनेची भूमिका काय असेल? नाही, कोणाला पाठिंबा वगैरे हा प्रश्न नाही. ज्यावेळेला पक्ष म्हणून आपण आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास जातो आहोत त्यावेळेला कोणाशी कुठली समीकरण किंवा त्या याचा फायदा त्याला किंवा कोणाचा फायदा कोणाला यापेक्षा शिवसेनेचं आमचं धनुष्यबाण चिन्ह, शिवसेनेचे विचार, शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी जे केलेलं कार्य आहे त्याची पोचपावती खरोखर इथं गुजरातमध्ये आम्हाला दिसते आहे. इथं हिंदुत्वाचा प्रचार प्रसार लोकांना हवा आहे आणि त्या दृष्टीनं शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि लोकांपर्यंत एक शिवसेना हा एक पर्याय किंवा शिवसेना हा एक आधार गुजरातमध्ये आहे याची सक्षमता दाखवून देण्यासाठी आम्ही निवडणुका लढवत आहोत. एक थोडक्यात उत्तर हवं होतं की हार्दिक पटेल हे काँग्रेस बरोबर जात आहेत, त्यापेक्षा शिवसेना हार्दिक पटेल यांना आवाहन करेल का की आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हार्दिक पटेल यांनी शिवसेनेसोबत यावं? आता हार्दिक पटेल कुठले विचार घेऊन जात आहेत, त्यांचे विचार, त्यांचे आरक्षण, त्यांनी टाकलेल्या अटी शर्ती या काँग्रेससाठी आहेत, त्यामुळे काँग्रेस त्यांना काय उत्तर देत आहे. शिवसेना हे शिवसेनेचे जे विचार आहेत त्या समोरच जे कोण असतील त्या विचारांची ज्यांना वाटत असेल की आपण या वेळेला इथं शिवसेनेबरोबर यावं त्यांचं निश्चितच स्वागत असेल.